नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरेकर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कडक संडासला होत असेल तर त्याच्यावरती आपल्याला काय उपाय करायला पाहिजे. पण नेहमीप्रमाणे जर तुम्हाला कुठल्याही विकाराचा उपाय जाणून घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की तो विकार का होतोय. तर आपण आज हे जाणून घेणार आहे की कडक संडासला का होतं, त्याची कारणं काय आहेत आणि त्यावरती आपण उपाय काय करायचे आहे. मित्रांनो, एक कॉमन सेन्सची गोष्ट आपण जाणून घेऊया की ज्या वेळेला आपण एखादं अन्न घेतो ते शरीरामध्ये जातं, म्हणजेच आपल्या जठरामध्ये जातं, मग छोट्या आतड्यांमध्ये जातं आणि मग त्यानंतर ते मोठ्या आतड्यांमध्ये जाते. हा जो प्रवास असतो ना, हा प्रवासाच्या वेळेला पाण्याचं जे प्रमाण असतं, म्हणजे आपल्या आहार रसामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते हळूहळू शोषलं जातं आणि जे राहिलेलं लिक्विड असतं ते मोठ्या आतड्यांमध्ये शोषलं जातं. ज्या वेळेला आपल्या मोठ्या आतड्यांमधून जास्त प्रमाणामध्ये हे द्रव पदार्थ शोषले जातात, कशासाठी शोषले जातात तर आपल्या शरीराच्या साठी ते आवश्यक घटक असतात, ते घटक ज्या वेळेला शरीरामध्ये पुन्हा शोषले जातात त्यावेळेला आपल्या मलाला एक आकार येतो. ज्या वेळेला हा आकार येण्याच्या अगोदर जास्त प्रमाणामध्ये द्रव मात्रा ही शोषली गेली तर ह्या मलाला कडकपणा येतो आणि मग आपल्याला कडक संडासला होतो. तर हा कडकपणा येण्याची कारणं काय आहेत? तर मित्रांनो, ज्या वेळेला शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढतं आणि काही प्रमाणामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं, या दोघांमध्ये सुद्धा वाताचं प्रमाण हे जास्त आणि पित्ताचं प्रमाण त्याच्या मानाने काही प्रमाणामध्ये कमी, अशा वेळेला मल जे असतं त्याच्यामधला द्रवांश हा जास्त प्रमाणामध्ये शोषला जातो आणि त्यामुळे संडासाला कडकपणा जास्त येतो. जेवढं जास्त प्रमाणामध्ये हे द्रव पदार्थ शोषले जातात तेवढं जास्त प्रमाणामध्ये मलाला कडकपणा येण्याची शक्यता असते. तर मग हे असं का होतं? तर मित्रांनो, ज्या वेळेला आपण काही वात प्रकोपक असा आहार घेतो, म्हणजेच कसा तर वृक्ष आहार ज्या वेळेला आपण जास्त प्रमाणामध्ये घेतो, त्यानंतर वृक्षविहार करतो. वृक्षविहार म्हणजे काय? की असा आपण विहार करतो की ज्याच्याने आपल्या शरीरामध्ये वृक्षता ही वाढेल. उदाहरण सांगायचं झालं तर अतिव्यायाम, अति प्रमाणामध्ये चालणं, अति प्रमाणामध्ये प्रवास करणं, असं हे प्रकार जर शरीरामध्ये जास्त झाले आणि आपल्या मोठ्या आतड्यांमधून जास्त प्रमाणामध्ये द्रवांश शोषला गेला तर कडक संडासला होण्याची शक्यता जास्त असते. आता कडक संडासला होण्याचं हे एक कारण आपण बघितलेलंच आहे. तर कडक संडासला झाल्याने काय होतं हे जर आपण बघूया. ज्या वेळेला कडक संडासला होत असतं त्यावेळेला जे अति प्रमाणामध्ये कडक असतं हे ज्या वेळेला गुद भागातून बाहेर निघत असतं त्यावेळेला ते गुद भागाला इजा करून निघतं, किंवा ज्या वेळेला हे गुद भागातून बाहेर निघायला लागतं त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये आपलं कुंथावं लागतं. कुंथावं लागतं अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं तर आपल्या पोटाच्या मसल्स ज्या असतात ते आपल्याला टाईट करावे लागतात आणि जोर लावावा लागतो. ज्या वेळेला आपण मलप्रवृत्ती करताना जोर लावतो त्यावेळेला शरीरामध्ये वाताचा प्रकोप होण्याची शक्यता ही खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये गॅसेस होणं, कधी कधी छातीमध्ये दुखणं आणि मध्येच थांबणं किंवा छातीमध्ये कळ येणं, असे जे प्रकार असतात ना ते होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर हे कडक संडास ज्या वेळेला गुद भागातून बाहेर पडतं त्यावेळेला गुद भागाला इजा होऊन तिथून रक्त जाण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर असे हे परिणाम कडक संडासला झाले तर होऊ शकतात. तर असे हे प्रकार टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर आता आपण जाणून घेऊया की कडक संडासला जर होत असेल तर त्याला उपाय काय करायचा. तर सर्वात पहिलं तुम्ही 10 ग्रॅम मनुका घ्या, त्याच्यामध्ये 1 चम्मच आवळ्याची पावडर घ्या, 1 ग्लास पाण्यामध्ये हे मिश्रण उकळवा आणि हे मिश्रण उकळून नंतर गाळून ते सकाळी उपाशी पोटी घ्या किंवा जेवणाच्या अगोदर घ्या. असं केल्याने मलप्रवृत्ती जी आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये स्निग्धता निर्माण होऊ शकते आणि ही स्निग्धता निर्माण झाल्या कारणाने मलाला कठीणता जी आलेली असते ती मृदुता येऊ शकते, म्हणजे कडक संडासला जे होत असतं ते मृदू होऊ शकतं आणि तुमचा त्रास जो आहे ना हा कमी होऊ शकतो. मित्रांनो, कडक संडासला का होते हे आपण जाणून घेताना हे माहिती केलेलं आहे की हा जो त्रास होतो हा वाताचा प्रकोप झाल्या कारणाने होतो आणि काही प्रमाणामध्ये पित्ताचा प्रकोप झाल्या कारणाने, म्हणजेच काय तर वृक्षता आपल्या इंटेस्टाईनमध्ये वाढते आणि उष्णताही त्याच प्रमाणामध्ये वाढते आणि म्हणून हा त्रास होत असतो.
तर आपल्याला ज्यावेळेला उपाय करायचा असतो ना त्यावेळेला आपल्याला रुक्ष गुण जो असतो त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला स्निग्ध गुण वापरण्याची गरज आहे. त्यानंतर उष्ण गुण ज्या ठिकाणी वाढलेला आहे त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला थंड गुणाचं औषध वापरणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर जे शीत आहे आणि स्निग्ध आहे असे दोन कॉम्बिनेशन असलेले पदार्थांचा वापर जर आपण आपल्या आहारामध्ये केला तर त्याचा फायदा आपल्याला चांगला होऊ शकतो. याला काही अपवादही असतात पण सर्वात पहिलं आपल्याला बेसिक जाणून घेणं गरजेचं आहे की हे कडक संडास्ता जे होत आहे ते कमी करण्यासाठी नक्की कुठली पॅथोफिजिओलॉजी काम करेल. तर जसं आपण मनोक्यांचा आणि आवळ्याचा काढा बनवून घ्यायला सांगितलं तसंच दुसरा उपाय असा असतो की तुम्ही लोणी घ्या. लोणी हे स्निग्ध आहे, थंड आहे. त्यानंतर त्यामध्ये साखर घ्या आणि मध घ्या. हे तिन्ही एकत्र मिश्रण करून एक चमच दुपार आणि रात्री जेवणाच्या अगोदर जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा मल जे आहे ना हे सॉफ्ट होण्याची शक्यता याच्याने सुद्धा जास्त होते. त्यानंतर तिसरा उपाय मित्रांनो मी हा नेहमीच सांगत आलेलो आहे की एक चमच तूप जेवणाच्या मध्यभागी घ्या. असे केल्याने तुमचा जो आहार रस तयार होणार आहे त्याच्यामध्ये तूप असल्या कारणाने त्याला ऑलरेडी चांगल्या प्रकारे स्निग्धता येणार आहे आणि ती स्निग्धता आल्या कारणाने मल जे आहे ते कडक बनण्याचं थांबणार आहे, त्याला सॉफ्टनेस येणार आहे आणि त्यामुळे ते सहज बाहेर पडायला म्हणजे गुदमार्गातून बाहेर पडायला मदत होणार. आणखीन एक उपाय म्हणजे जसे मी तुम्हाला सांगितले की कडक संडास ज्यावेळेला होते त्यावेळेला त्याच्यामध्ये रुक्षता वाढते, स्निग्धता कमी होते आणि उष्णता ही वाढलेली असते. तर हे काउंटर करण्यासाठी आपल्याला एक वनस्पती आपण वापरू शकतो ती म्हणजे यष्टीमधु. यष्टीमधु ही जी वनस्पती आहे ही बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की ही कसा म्हणजे खवखवत असेल, खोकला झाला असेल तर त्याच्यासाठी वापरली जाते. पण मित्रांनो मल जे असतं ना त्याच्यामध्ये स्निग्धता आणण्याचं काम सुद्धा यष्टीमधु ही खूप चांगल्या प्रकारे करते. यष्टीमधुचं प्रमाण जे असतं ना ते फक्त थोडं कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे आणि यष्टीमधु जर तुम्ही तुपाबरोबर मिक्स करून घेतलं आणि ती जेवणाच्या मध्यभागी घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर हे झाले उपाय संडास जर कडक होत असेल तर ते सॉफ्ट करण्यासाठी काय करायला पाहिजे. मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला आणखीन बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.